लंपी स्किन आजारामुळे सोलापूर जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी गावातील 10 जनावरांना याची बाधा झाली आहे. राज्यात लंपिस्किन या आजारानं मोठं थैमान घातलेलं असताना सोलापूर जिल्ह्यात देखील याचा प्रवेश झाल्यानं पशुपालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी या गावात 10 जनावरांना लंपी आजाराची बाधा झाली आहे. बाधित जनावरांना पशुसंवर्धन विभागाकडून वॅक्सिन करण्याबरोबरच जनावरांचं विलगीकरण, परिसरातील 5 किलोमीटर अंतरावरील सर्व जनावरांना गोटफॉक्स वॅक्सिन आदींवर विशेष भर देण्यात आला आहे. दरम्यान लंपी आजारामुळे जिल्ह्यातील जनावर बाजारावर देखील बंदी घालण्यात आली आहे. जनावरांना पायाला सूज येणं तसंच मच्छर आणि गोमाशी यांच्यापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळावी म्हणून नेम तेल आणि लाईफ बॉय साबण एकत्रित करून फवारणी करावी आणि कडुलिंबाच्या झाडाच्या हिरव्या पाल्यापासून धूर करून मच्छर आणि गोमाशी पळवण्याचा प्रयत्न करावा. गोठ्यात चिखल किंवा घाण होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि लक्षणं दिसून आल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवून योग्य तो उपचार करून घ्यावा. शेतकऱ्यांनी घाबरू न जाता संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावं असं आवाहन यानिमित्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे तसंच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे यांनी केलं आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी गावामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. या अनुषंगाने आम्ही सर्व एलडीओ असिस्टंट एलडीओ आणि एलएसएस यांच्या जवळपास 2 बैठका झाल्या. व्हीसीद्वारे देखील आम्ही त्यांना मार्गदर्शन करतोय, आढावा घेत आहोत. आमची सगळी यंत्रणा एकामी सज्ज आहे. मी काल लंपी डिसीज संदर्भामध्ये माळशिरस येथे जाऊन सर्व एलडीओज एलडीओज आणि एलएसएसची बैठक देखील घेतली, आढावा देखील घेतला. परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे. यामध्ये बाकीचे जे तालुके आहेत पंढरपूर सांगोला की जे एंट्रीचे तालुके आहेत त्या ठिकाणी देखील आम्ही संबंधित एलडीओला बोलवलं होतं, त्यांना देखील आम्ही अलर्ट राहण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. सदर भागामध्ये 10 केसेस आढळून आल्यामध्ये 10 पैकी 6 केसेस रिकव्हर झालेले आहेत आणि 4 केसेसवरती उपचार सुरू असून त्या सुद्धा केसेस रिकव्हरीच्या मार्गामध्ये आहेत. त्याच्यामुळे पशुपालकांनी सदर आजारासुद्धा घाबरता आपले जे काही जनावरांचे गोटे आहेत त्याची स्वच्छता ठेवावी. सदरचा रोग हा बाह्य कीटकांनुसार कीटकाच्या दरबत असल्यामुळे कीटकनाशके औषध फवारणी करून घ्यावी जेणेकरून गोचिड आहेत मासे आहेत त्याचा प्रादुर्भाव कमी होईल. जर जनावर एखादं बाधित आपल्या आढळून आले असेल तर त्याची विलगीकरण करून नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून ट्रीटमेंट करून घ्यावी.